वेळेचं नियोजन. आपल्याकडे 24 तास आहेत, सगळ्यांकडे 24 तास आहेत. जे विजयी झालेले आहेत, जे सक्सेस ज्यांनी आयुष्यामध्ये मिळवलेले आहे, त्या प्रत्येक व्यक्तीकडे 24 तास असतात आणि माझ्याकडे 24 तास असतात. या 24 तासांचं नियोजन मी कशा प्रकारे करतो त्याच्यावर माझं सगळं. आणि ते नियोजन यानं कोणी शिकवून नाही होत. काही हे नियोजन करण्यासाठी तुमच्या मनात तुमची इच्छा आहे का? तुम्ही त्या प्रकारे करण्याची इच्छा जर असेल तर या गोष्टी होणार आहेत. दुसऱ्या गोष्टी कुठल्याही कोणीतरी सांगितल्या, आज इथे सर सांगतायत, आयपी सर सांगतायत, रौप्य महोत्सव विमर्श आहे, सगळ्यांनी इच्छा, सगळ्यांची ऊर्जा किंवा आनंद प्रचंड आहे आणि मग त्या कार्यक्रमात सांगितलंय म्हणून आपल्याला यश मिळणार असं नाही होणार आहे. संस्थेचं कुठल्याही वय वाढत असताना संस्थेचं वय वाढण्यामागे कारण असतं त्या संस्थेचं यश. आणि त्या संस्थेचं यश शिखर किती उंच आहे आणि ते शिखर म्हणजे तुम्ही असता. आणि मोठ्या संख्येने खरं तर मागच्या 25 वर्षामध्ये या इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सने विद्यार्थी घडवले आणि त्याच्यातून अनेक मुलं मुली जे आहेत ते समाजामध्ये त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे गेले असतील. आणि म्हणूनच इतकी लोकप्रियता, शेवटी लोकप्रियता ही आजच्या काळामध्ये विकत घेता येत नाही, त्यासाठी तुम्हाला काहीतरी रिझल्टच दाखवावा लागतो. आणि इतकं कॉम्पिटिटिव्ह जग आहे की त्याच्यामध्ये रिझल्ट दाखवल्याशिवाय वारंवार विश्वास कोणी आपल्यावर ठेवत नसतं. त्याच्यामुळे नक्कीच प्रमोद जाधव सरांनी एक विश्वास आपल्या सगळ्यांचा जिंकलेला आहे, ज्याने ज्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. टेक ओव्हर दॅट ड्युटी. तो दॅट्स वाय दी चिल्ड्रन ट्राई टू अंडरस्टँड द चिल्ड्रन, दे हॅव चेंज लॉट राईट. आय गिव्ह अ करिअर टू द चाइल्ड विच इज सुटेबल टू हिम ऑर हर. एव्हरीबडी इज नॉट सुटेबल फॉर एव्हरी प्रोफेशन्स. सो please take care. And there are so many tests are there to find out which is the area where he can shine, where his mind is bent upon, it can be found out. साठी स्व अध्ययनाचा मार्ग भयंकर चांगला आहे. सेल्फ स्टडी. तुमची तुम्ही परीक्षा घ्या ना की ठीक आहे, आई दादा कोणी नाही आहेत, बुक काढली आहे, टिक मार्क 3 क्वेश्चन्स लिहून घ्या, वही बंद करा, बघा जमत आहे का. ते जेव्हा जमतं ना तेव्हा ते समजायचं हे आज शिकलेलं अतिशय परिणामकारक झालेलं आहे, अन्यथा नाही. म्हणून हा उपाय थोडासा तुम्ही करून बघा अलग लक्षात. आणि होमवर्क हा इनोव्हेटिव्ह आहे. होमवर्क पाहिजेच की तुम्ही केलाच की होमवर्क मागच्या वर्षी, उगाच काय एवढे चांगले मार्क पडतील. होमवर्क हा फार करू नका, पण थोडा तरी करा, पण त्याला स्व अध्ययनाची जोड असली पाहिजे.